आज संपूर्ण भारतामध्ये काँग्रेस पक्षातर्फे मोदी सरकारच्या विरुद्ध विश्वासघात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. नाशिक इथे या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण बघतो की युडीएनी आणि भारतीय जनता पार्टी यांनी जनतेला खूप आश्वासनं दिली, फसवी आश्वासनं दिली आणि ते सत्तेवर आले लोकांना एक अनेक अशा प्रकारचे आश्वासन देऊन लोकांनी विश्वास त्यांच्यावर टाकला. पण आज आपण बघतो की प्रत्येक जो समाजाचा घटक आहे ते अत्यंत दुःखी आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या गेल्या आपण बघतो की 4 वर्षामध्ये देशामध्ये 44,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, महाराष्ट्रामध्ये 15,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आणि तिकडे शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं कारण सांगितलं जातं, एकही कर्जमाफी पूर्णपणे झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी अतिशय जोरात सांगितलं की आम्ही 34,000 कोटीची माफी करून जेमतेम 8-9,000 कोटी रुपये फक्त आतापर्यंत माफ झाले. प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन प्रत्येक ठिकाणी किचकट प्रक्रिया करायच्या आणि त्या प्रक्रिया करून योजना फक्त कागदावर दाखवायच्या. मोदी सरकारने आत्तापर्यंत माहितीच्या अधिकारापुढे आलेली माहिती आहे 4,000 कोटी रुपये नुसते जाहिरातीवर खर्च केले. आणि आजही आपण बघतो की त्यांनी 4 वर्ष पूर्ण झाले म्हणून त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या जाहिराती नोटाबंदीसारखा अत्यंत घटक निर्णय त्यांनी घेतला. देशाची अर्थव्यवस्था कोणती होते, अनेक छोटे छोटे उद्योग बंद पडलेले आहेत, व्यापारी वर्ग असेल, उद्योग क्षेत्र असेल, कुणीही त्या ठिकाणी समाधान नाही. बेरोजगारी वाढत चालली. एकट्या नोटाबंदीमुळे असोचेमच्या रिपोर्ट आहे की जवळजवळ 40 लाख लोकांच्या नोकऱ्या त्या ठिकाणी गेल्या. पण नोकरीची निर्मिती तर झालेली नाही आहे, नवीन रोजगार तर तयार केलेला नाही आहे, परंतु आहे ते रोजगार सुद्धा त्या ठिकाणी घडवण्यात आलेले आहे. परदेशी पाहतो आपण पाकिस्तानच्या कारवाया, दहशतवादी कारवाया सातत्याने त्या ठिकाणी वाढत आहेत. अनेक आपले जवान त्या ठिकाणी शहीद होत आहेत. मोदी सरकार मात्र त्या ठिकाणी जाऊन पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भेटण्यामध्ये त्यांना आनंद वाटतो आहे. चीनच्या पंतप्रधान जाऊन भेटतात, पण कारवाई काय? डोकोलॅममध्ये सुद्धा त्या ठिकाणी कारवाई फेट झालेली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये त्या ठिकाणी चीनचं सातत्याने त्या ठिकाणी कुरघोड्या चालू आहेत. तेव्हा आपण पाहतो की परराष्ट्र नीतीमध्ये सुद्धा हे सरकार त्या ठिकाणी फेट गेलं आहे. आज आपण बघतो की देशामध्ये सातत्याने धार्मिक वाद त्या मोदी सरकारच्या माध्यमातून निर्माण केले. त्यांचे खासदार अत्यंत बेजबाबदार असे वक्तव्य त्या ठिकाणी करत आहेत, समाजामध्ये थेट बिल असे वक्तव्य करतात आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान त्या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करताना सांगतो. बलात्कारसारख्या घटना घडल्या, गोवामध्ये घडल्या आणि तिथे यांच्याच मंत्र्यांनी त्या ठिकाणी मोर्चामध्ये भाग घेतला त्या आरोपींच्या बाजूने, ती किती भयानक गोष्ट आहे. मोदी साहेबांनी त्याच्यामध्ये एक शब्दसुद्धा चकार शब्दसुद्धा काढला, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे, अत्यंत देशाच्या दृष्टीने अत्यंत चुकीची गोष्ट आहे. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. आज आपण बघतोय की मोदी हे अत्यंत बाहेर परदेशात गेले की महात्मा गांधींचं नाव घेतात, तिकडे महाराष्ट्रात आले देशात आले की हेगडेवारचं नाव घेतात. म्हणजे जातीय द्वेष निर्माण करण्याचं, धार्मिक ते तुमचा जर विश्वास विकासावर आहे, तुम्ही म्हणता आम्ही खूप विकास केला, तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका का लढवत नाही? मी सातत्याने देशामध्ये धार्मिक देशस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे मोदी सरकार सर्व पातळीवर पूर्णतः सक्सेस हे झाले. महागाईने अत्यंत उच्चांक केला आहे. जे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण म्हणतो की मागे पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव कमी असतानासुद्धा आज पेट्रोलच्या आणि डिझेलच्या भावाने उच्चांक गाठले. सर्वसामान्य मनुष्य अत्यंत निराश झाले. सर्वसामान्य माणसाच्या रेशनची त्या ठिकाणी कपात केली जाते, सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर कपात केली जाते, शिक्षणावर खर्च कमी केला जातो आहे. असं हे मोदी सरकार त्यांनी सर्वसामान्य माणसांची प्रचंड निराशा केली आहे. त्याचा या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत आणि येणाऱ्या 2019 जनता यांना माफ करणार नाही, हे सरकार खाली खेळल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो.